लोकशक्ती न्यूज, नातं विश्वासाचं। या बातमीचे प्रायोजक आहेत आदरणीय प्राचार्य सबीन अख्तर जब्बार इंगळगी। नमस्कार, मी SDPO सोलापूर ग्रामीण अमोल भारती। आमच्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील विजय सुभाष कोरे, वय 42 वर्षे, राहणार नान्नज, उत्तर सोलापूर तालुका। या व्यक्तीला महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज ॲक्ट या खाली कलम 3(1) नुसार 1 वर्षासाठी डिटेन करण्यात आलेला आहे, स्थानबद्ध करण्यात आलेला आहे। कारण सदर व्यक्तीच्या मागील 5 वर्षापासून तसेच त्याचा आजवरचाही इतिहास पाहता त्यानं ज्या कारवाया केलेल्या आहेत पोलीस स्टेशन हद्दीत त्या धोकादायक व्यक्ती म्हणून सिद्ध होण्यास पात्र आहेत। सदर व्यक्तीवर 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे, लोकांना दहशतीखाली ठेवून दहशत दाखवून त्यांची मालमत्ता जबरीने काढून घेणे, महिलांची घरात घुसून छेडछाड करणे, लोकांच्या गाड्यांचे, टू व्हीलरचे, फोर व्हीलरचे नुकसान करणे, त्यानंतर शिवीगाळ दमदाटी करणे आणि जातीजातींमध्ये धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करणे, अशा प्रकारच्या कारवाया त्यांनी केलेल्या आहेत। यापूर्वी सदर व्यक्तीवर 8 दखलपात्र गुन्हे दाखल आहेत, 5 अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत। सदर व्यक्तीवर यापूर्वी CRPC कलम 107, कलम 110 तसेच मुंबई पोलीस कायद्याखाली हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली होती, परंतु तरीही त्याच्या वागणुकीत कुठलाही बदल झालेला नाही। त्यामुळे सदर व्यक्तीने करंट यावर्षी त्याने 1 मार्च रोजी नान्नज गावातील जो दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये जी तुर्बत आहे म्हणजे समाधी आहे त्याच्यावर त्याच्यासोबत त्याचे काही साथीदार नेऊन त्याच्यावर भगव्या रंगाचा गलप लावून सर्व दर्ग्यांवर ओम किंवा असे इतर गोष्टी काढून त्या दर्ग्यामध्ये तशा प्रकारची कारवाई करून हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यावरून गुन्हा नंबर 145/2022 कलम 295 खाली गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या MPDA कायद्याखाली प्रस्ताव तयार करून माननीय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम तसेच ॲडिशनल SP आमचे हिम्मत जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो प्रस्ताव तयार करून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पाठवला। दिनांक 5 म्हणजे काल रोजी सदर दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी सदर प्रस्तावास माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी मान्यता दिलेली आहे आणि दिनांक 6 रोजी म्हणजे आज 6 ऑगस्ट 2022 रोजी सदर इसमास आम्ही ताब्यात घेऊन येरवाडा जेल येथे स्थानबद्ध केलेले आहे। स्थानबद्धतेचा कालावधी हा 12 महिने असणार आहे। त्यामुळे माझे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सर्वांना आवाहन आहे नागरिकांना की कुणीही हद्दीमध्ये स्वतःला दादा समजू नये। हप्ते वसुली करणे, दादागिरी करणे, महिलांची छेडछाड करणे, सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध खोट्या तक्रारी करणे, खोटे आळ घेणे, लोकांची मालमत्ता मारून त्यांना जबरीने काढून घेणे, त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, वाहनांचे, घराचे नुकसान करणे, अशा प्रकारच्या कुठल्याही कारवाया या खपवून घेतल्या जाणार नाही। जर असं कोणी करत असेल तर त्याच्यावरही MPDA कायद्यानुसार कारवाई केली जाईल। यामध्ये 12 महिन्यांपर्यंत जेलमध्ये राहायची कारवाई होते। त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, अशा प्रकारच्या कारवायामध्ये जर कोण गुंतलेला असेल तर त्यांना सर्वांना सावधानतेचा इशारा मी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे देत आहे। ही कारवाई आम्ही माननीय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी तत्कालीन प्रभारी अधिकारी सत्यसाई कार्तिक साहेब, फुगे साहेब आणि आमचं सर्व कर्मचारी वृंद यांनी मिळून केलेली आहे आणि कालची त्याला स्थानबद्ध करण्याची कारवाई जी आहे ती आमचे सध्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे साहेब, API बंडगर साहेब यांनी सदर आदेश प्राप्त झाल्यापासून अतिशय तत्काळ कारवाई करून सदर इसमास ताब्यात घेऊन येरवाडा जेल येथे स्थानबद्ध केलेले आहे। त्यामुळे येणाऱ्या काळातील सण उत्सव या संदर्भात शांतता राहावी हा आमचा सर्वांचा उद्देश आहे आणि येणाऱ्या सण उत्सवांच्या संदर्भात पण माझे सर्वांना, सर्व नागरिकांना आवाहन आहे, तसेच आपल्या पत्रकार बांधवांनाही आवाहन आहे की आमच्या या कारवाईस आपण आपल्या हद्दीत तसेच इतरत्र प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून अशा गावगुंडांना
लगाम बसेल, त्यांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होईल असे माझे सर्वांना आवाहन आहे। धन्यवाद।